नमस्कार, मी शीतल तुम्हा सर्वांचं माझ्या हॅपी किचनमध्ये स्वागत करते। आज मी तुम्हाला प्रॉन्स बिर्याणी कशा प्रकारे बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे। तर ही माझी रेसिपी पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा। चला तर मग बनवूया प्रॉन्स बिर्याणी। प्रॉन्स बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे साधारण 250 ग्रॅम प्रॉन्स घेतलेले आहेत, म्हणजेच कोळंबी घेतलेली आहे, व ती स्वच्छ करून 2 ते 3 वेळा मी ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे साफ करून। आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकते, पाव चमचा आपण यामध्ये हळद टाकूया, व इथे मी अर्धा लिंबाचा रस टाकतो। आता आपण ही कोळंबी छान मॅरिनेट करून घेणार आहोत। आता ही कोळंबी आपण मॅरिनेट करायला अर्धा तास साईडला ठेवूया। इथे मी कढई घेतलेली आहे व त्यामध्ये मोठे 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की आता पण यामध्ये इथे काही मी खडे मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये दालचिनी, हिरवी वेलायची, मसाला वेलायची, काळी मिरे, लवंगा, 1 चमचाभर जिरे, तेजपत्ता व चक्रीफूल व दालचिनी घेतलेली आहे। हे आपण सर्व खडे मसाले यामध्ये टाकूया। गॅस आपल्याला अगदी मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे। आता आपण यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, ते टाकूया। व हा कांदा आपल्याला छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा। कांदा आपला छान सोनेरी रंगाचा झाला आहे। आता मी त्यामध्ये इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या चिरून, त्या टाकते। व 1 चमचा मी इथे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, ती टाकूया। हे देखील आपण छान तेलामध्ये परतून घेणार आहे। आता मी यामध्ये इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून, ते टाकूयात। व हे देखील आपण टोमॅटो परतून घेणार आहोत। आता मी यामध्ये काही मसाले घालणार आहे, त्यामध्ये मी इथे 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, ते टाकूया। 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे, 1 चमचा इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे, व 1/2 चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे। हे मसाले देखील आपण छान परतून घेणार आहोत। आता मी यामध्ये 2 चमचे दही टाकणार आहे। हे मी 2 चमचे दही घेतलेलं आहे, ते टाकूया। व हे देखील आपण छान दही मिक्स करून घेऊ। आता आपण यावरती झाकण ठेवणे साधारण 5 मिनिटे आपण एक वाफ काढून घेणार आहोत। हे पहा, 5 मिनिटे झालेली आहेत, मस्त हा मसाला आपला रेडी झालेला आहे, ऑइल सेपरेट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता।
आता आपण यामध्ये आपण जे प्रॉन्स मॅरिनेट करून घेतलेले होते अर्धा तास ते टाकणार आहोत. व आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. व इथे काही मी पुदिन्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत ती टाकूया. मग हे सर्व आपण व्यवस्थित छान परतून घेणार आहोत. आता यावरती पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून अगदी गॅस लो वरती ठेवायचे आपल्याला. साधारण 10 मिनिटे आपण हे प्रॉन्स छान शिजून घेणार आहोत. आपले प्रॉन्स शिजत आहेत तोपर्यंत आपण इथे तांदूळ आपले शिजून घेणार आहोत. इथे मी 2 कप तांदूळ घेतलेले आहेत, त्यासाठी मी इथे 4 ते 5 कप पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत, तेजपत्ता, जिरा, चक्रीफूल, हिरवी वेलायची, काळी मिरे, लवंगा व दालचिनी हे सर्व मसाले आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत. व यामध्ये आपण साधारण 1 चमचाभर तूप टाकणार आहोत. आता मी यामध्ये हे 2 कप तांदूळ घेतलेले आहेत, ते मी अर्धा तास पाण्यामध्ये सोक केले होते. ते तांदूळ आता आपण यामध्ये टाकूया. हे व्यवस्थित आपण फिरून घेऊया. व आपल्याला हे तांदूळ पूर्णपणे शिजून घ्यायचे नाही, फक्त 80% तांदूळ आपल्याला हे शिजून घ्यायचे आहे. हे पहा, हे आपले तांदूळ शिजलेले आहेत, पूर्ण शिजवायचे नाही आहेत ते आपल्याला. हे पहा, आता हे आपण गॅस बंद करूयात व हे तांदूळ स्ट्रेन आउट करून घेऊ. इथे मी एक जाळी घेतलेली आहे, आता आपण हे तांदूळ स्ट्रेन आउट करून घेऊया. यावरती आपल्याला थोडंसं थंड पाणी टाकायचं आहे, जेणेकरून तांदळाची कुकिंगची प्रोसेस थांबेल. आता आपले हे तांदूळ रेडी झालेले आहे. 10 मिनिटे झालेले आहे, हे पहा मस्त छान रंग आलाय, अगदी खूपच अप्रतिम दिसते हे. तर आता आपण आपले तांदूळ देखील रेडी झालेले आहेत व ही ग्रेव्ही देखील रेडी झालेली आहे. आता आपण बिर्याणीच्या लेयर्स लावून घेणार आहोत. इथे मी बिर्याणीचा एक पॉट घेतलेला आहे, आता आपण यामध्ये बिर्याणीच्या लेयर्स लावूया. त्यासाठी आधी मी पहिली भाताची लेयर टाकणार आहे यामध्ये. आता आपण हे जे प्रॉन्सची ग्रेव्ही बनवून घेतली आपण ती टाकूयात. आता मी इथे थोडासा तळलेला फ्राय करून घेतलेला कांदा घेतलाय, तो टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया, थोडासा पुदिना टाकूया. आता पुन्हा एकदा आपण यावरती भाताची लेयर देणार आहोत. आता आपण भाताची लेयर दिलेली आहे, आता आपण कोळंबी टाकणार आहोत. सर्व कोळंबी टाकलेली आहे, आता
आता मी यामध्ये थोडासा कांदा टाकते, कोथिंबीर टाकूया थोडीशी, पुदिना टाकूया, पुन्हा एकदा आपण एक भाताची लेयर देणार आहोत. मी इथे भाताची लेयर दिलेली आहे. आता आपण यावरती थोडासा तळलेला कांदा टाकूया. कोथिंबीर टाकणार आहोत. आपल्याला यामध्ये पुदिना टाकायचा आहे. इथे मी 2 चमचे केशरचं दूध घेतलेलं आहे, केशर भिजवलेलं, ते आपण थोडंसं टाकूया. हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. आता मी यावरती झाकण ठेवून साधारण 10 मिनिटे अगदी लो गॅसवरती आपण ही बिर्याणी शिजून घेणार आहोत, म्हणजेच बिर्याणीला दम देणार आहोत. 10 मिनिटे झालेली आहेत, हे पहा. वा, मस्त, खूपच छान सुगंध येतो आहे बिर्याणीचा आणि दिसतेही अप्रतिम. तर तुम्ही देखील ही बिर्याणी नक्की ट्राय करून पहा व कशी झाली त्याचा मला अभिप्राय कळवा. धन्यवाद.